जगभरामध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोनाचे राज्यामध्ये 11 रुग्ण सापडलेत. कोरोनाशी सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यात. मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि विधानभवन परिसरामध्ये सुरक्षेसाठी पोलिसांनी मास्क लावले आहेत. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यामध्ये 11 रुग्ण आता मिळालेले आहेत, त्यामुळे या संदर्भात खबरदारी घेण्याचे देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षा यंत्रणे ज्या ठिकाणी केली जाते पोलिसांमार्फत, तिथे 2 चेकपॉईंट आहे. या ठिकाणी पोलिसांनी आज मास्क परिधान केलेले आहे, ज्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची ज्यावेळेस तपासणी केली जाते त्यांच्या येणाऱ्यांना आणि त्यांना याचा कुठंतरी त्रास होऊ नये याची खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलिसांनी आज मास्क लावले. आपल्यासोबत या सुरक्षा यंत्रणेतले कर्मचारी, सर काय सांगाल, कशा पद्धतीचं आज हे मास्क लावलं आहे, नेमकं त्यामागची भूमिका काय? भूमिका ह्यासाठी आहे की संपूर्ण जगभरात हा कोरोना व्हायरस जो आहे तो पसरलेला आहे. काल प्रसारमाध्यमाचं निदर्शन झालं की मुंबईत पण 2 संशयित आढळलेले आहेत. कुठेतरी खबरदारी म्हणून की इकडनं हे जे अधिवेशन आहे, अधिवेशन चालू आहे सध्या अर्थसंकल्पीय, संपूर्ण मंत्री सर्व अधिकारी ह्याच गेटमधून प्रवेश करतात. बाहेरचे अभ्यंगत पण इथे भेटण्यासाठी येत असतात. तर जास्तीत जास्त इथे गर्दी होते, त्यामुळे कुठेतरी ते कुठल्या प्रकारचा व्हायरस हा कुठे प्रसार होऊ नये ह्यासाठी मास्क देण्यात आलेले आहेत, जेणेकरून सर्व यंत्रणाही हे होईल सुरक्षित हे होते दृष्टिकोनातून ते मास्क देण्यात आलेले आहेत. निश्चितच ज्या पद्धतीने मुंबईमध्ये 2 रुग्ण कोरोना व्हायरसच्या आढळल्यामुळे कुठेतरी खबरदारी घेणे गरजेचे आहे आणि याचाच कुठेतरी फटका आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील बसणार आहे, कारण की पूर्वनियोजित वेळेच्या पहिले हे अधिवेशन आटोपले जाण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी काल वर्तवली आहे. त्यामुळे निश्चितच ह्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यासाठी प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. प्रशांत गोडसे, AM न्यूज, मुंबई.